हॅलो फ्रेंड्स, मी आहे शर्लिन। शर्लिन्स हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेलसारखी मेथी मलई मटर कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, शेवटपर्यंत बघा, एकही स्टेप मिस करू नका। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी मी दोन ह्या मेथीच्या जुड्या घेतलेल्या आहेत, यांना मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। आता मी आधी मेथीची भाजी निवडून घेणार आहे। फक्त पानंच तोडलेली आहे, एकही देठ त्यात मी येऊ दिलेलं नाही। बघा, अशा प्रकारे मेथीची भाजी निवडून झालेली आहे। त्याला आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। कमीत कमी दोन पाण्याने तरी आपल्याला कुठल्याही पालेभाज्या धुवून घ्याव्याच लागतात, कारण यात खूप माती पण असते आणि पेस्टिसाइड्स पण खूप मारलेले असतात, त्यामुळे पालेभाज्या नेहमी काळजीपूर्वक धुवाव्यात। पहा, आता मी भाजीला व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, खूप मातीचं पाणी खाली उरलेलं आहे, एवढी घाण मेथीमध्ये होती। ती आपण स्वच्छ आता करून घेतलेली आहे। भाजी धुवून तिला व्यवस्थित असं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि सुती कपड्यावर तिला घालून मी थोडंसं वाळवून घेतलेलं आहे। पहा, आता भाजी व्यवस्थित मोकळी अशी झालेली आहे, पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आता ती कापायला आपल्याला खूप सोपी जाते आणि कडवटसुद्धा लागत नाही। ओली भाजीच आपण जर चिरली तर थोडीशी ती कडवट लागू शकते, त्यामुळे आधी धुवून तिला स्वच्छ वाळवून मगच मेथीची भाजी चिरली तर कधीही छान लागते। अशा पद्धतीने बारीक मेथी अशी मी पूर्णपणे चिरून घेतलेली आहे। आता याला आपण साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर एक कप म्हणजे साधारण ते 250 ग्रॅम हे मटारचे दाणे आहेत, त्याला आता आपण एका पाण्यात उकळून घेणार आहोत। 3 ते 4 मिनटं आपण त्याला उकळून घेणार आहोत। मटारचे दाणे उकळताना त्यात 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा साखर मी घातलेली आहे। हे ताजे हिरवे मटार आहे, त्यामुळे उकळून घेतलेले आहे। जर फ्रोझन मटार घेतले तर आपल्याला त्याला उकळायची गरज नाही। फक्त 3 ते 4 मिनटंच मी त्याला उकळून घेतलेलं आहे आणि पाणी निथळून एका चाळणीत परत काढून घेतलेलं आहे। चला, आता 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे मी, त्याला रफली असं चॉप करून घेतलेलं आहे। जाडसर अशा त्याच्या फोड्या करून घ्यायच्या आहेत। टोमॅटोसुद्धा जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, खूप बारीक फाईन नाही कापायचं आहे, त्याला जाडसर जाडसरच फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत। टोमॅटो आणि कांदा झाल्यावर हिरव्या मिरच्यासुद्धा अशा जाडसरच कट करून घेणार आहोत। 6 ते 7 मिरच्या मी घेतलेल्या आहे। पहा, आता कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आपली कट करून झालेली आहे। 1 12 ते 15 मी काजू घेतलेले आहे। आता हे गरम मसाले मी घेतलेले आहे, त्यात फक्त तमालपत्र, दालचिनी आणि विलायची, मोठी विलायची किंवा छोटी विलायची दोन्हीमधनं कुठलीही एक वापरू शकता। कढईमध्ये आता मी 1/2 चमचा तेल घातलेलं आहे, त्यात आधी आपण हे गरम मसाले तळून घेणार आहोत। सर्वात आधी तमालपत्र घातलं, मग दालचिनी घातली आणि 1 मोठी विलायची मी त्यात घातलेली आहे। तिला असं चिमट्याने थोडंसं कुचकरून मी असं घातलेलं आहे। त्यानंतर त्यात लगेचच कांदा असा घालून दिलेला आहे, कांद्याला सुद्धा आपण परतून घेणार आहोत। कांदा तेलात घातल्यावर लगेचच नंतर हिरव्या मिरच्या सुद्धा घालून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर लगेचच त्यात काजू सुद्धा घालून द्यायचे आहेत। या सर्व जिन्नसला एकसाथ असं परतून घ्यायचं आहे। कांद्याचा थोडासा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित तेलात असं परतून घेणार आहोत। त्यानंतर कांदे थोडेसे ट्रान्सल्युसंट झाल्यावर आपण त्यात टोमॅटो घालून देणार आहोत आणि टोमॅटोला सुद्धा त्यांच्यासोबतच असं आपण परतून घेत राहणार आहोत। टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याला आपण झाकून देणार आहोत। 3 ते 4 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली आहे, यामुळे टोमॅटो हे लवकर शिजतील आणि सर्व साहित्य याच्यातलं लवकर शिजणार आहे आणि सॉफ्ट असं होणार आहे, कारण याची आपल्याला नंतर सॉफ्ट ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे याला खूप सॉफ्ट असं शिजवून घ्यायचं आहे। परत 2 ते 3 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा, काजू आणि सर्व मसाले आपले व्यवस्थित एकजीव असे शिजून जातील।
यानंतर त्यात एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे. आले लसणाची पेस्टचा व्हिडिओ मी नाही कॅप्चर करू शकले, तो माझ्याकडून डिलीट झाला आहे, पण तुम्ही नक्की घाला आले लसणाची पेस्ट, त्याशिवाय ही भाजी कंप्लीट होणार नाही. आता ते सर्व साहित्य गार झाल्यावर आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्याची सॉफ्ट आणि खूप अशी क्रीमी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत. पहा, गार झाल्यावरच त्याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने याची पेस्ट मस्त अशी झालेली आहे. खूप क्रीमी, चिकनी आणि सॉफ्ट अशी पेस्ट आपली झालेली आहे. मेथी मटरमलईला आपल्याला अशीच क्रीमी पेस्ट लागते, कारण आपण यात क्रीमचा वापर नाही करणार आहोत. आज आपण यात प्युअर मलाई घालणार आहोत. बघा, नंतर कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे मी. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं असं फुलून आल्यावर आणि तडकल्यावर ती केलेली पेस्ट घालून देणार आहोत. आणि हिलासुद्धा आता परतून घेणार आहोत. या पेस्टची तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खाली लगेच लागू शकतं कढईला. पहा, अशा पद्धतीने तेलात याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. हळूहळू थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. आता या स्टेजला आपण त्यात हळद, धण्याची पूड 2 चमचे घालणार आहोत. 1/2 चमचा हळद घातलेली आहे मी आणि अगदी 1/2 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट यात आपण थोडंसंच घालणार आहोत, कारण हिरव्या मिरच्यांचा वापर आपण यात जास्त केलेला आहे. आणि तसाही भाजीला आपल्या व्हाईट ग्रेव्ही किंवा येलो ग्रेव्हीच येणार आहे. रेड ग्रेव्ही आपल्याला जास्त नाहीच बनवायची आहे. त्यानंतर त्यात त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मी घालून दिलेलं आहे. मिक्सरचं पात्र पूर्ण धुवून व्यवस्थित ते पाणी आपण यात घालून देणार आहोत. अगदी थोडंसं 1/2 कप पाणी आपण मसाल्यात घातल्यावर 2 मिनटं शिजू देणार आहोत आणि मग लगेचच त्यात उकडलेले मटारचे दाणे आपण घालून देणार आहोत. आणि मटार घातल्याबरोबर आपण त्यात मेथीसुद्धा घालून देणार आहोत. मेथी आणि वाटाणे व्यवस्थित एकजीव असे या मसाल्यामध्ये करून घ्यायचे आहेत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. अजिबात कडू लागत नाही मेथी असूनसुद्धा. हॉटेलसारखी खूप रिच आणि रॉयल टेस्ट येते ह्या भाजीला. काजू असल्यामुळे आणखीन जास्त सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चरसुद्धा येतो. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित त्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पात्रात थोडंसं पाणी आणखीन घेऊन मी यात पाणी घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने चेक करू शकता. थोडीशी पातळ अशी आपण ठेवू शकतो या भाजीला. खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही, अशी सेमी लिक्विड ही भाजी असते. त्यामुळे 1/2 ग्लास पाणी मी यात आणखीन घातलेलं आहे. आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि 1 चमचा साखर घालायची आहे, कारण सॉफ्ट ग्रेव्ही असल्यामुळे साखर असणं आवश्यक आहे, कारण या भाजीला थोडासा गोडसरपणा असतोच. यात जर आपण टोमॅटो नाही घातला असता तर ही भाजी पूर्ण व्हाईट ग्रेव्हीची झाली असती. तीसुद्धा रेस्टॉरंटमध्ये व्हाईट ग्रेव्हीची भाजी मिळते, पण बऱ्याच लोकांना व्हाईट ग्रेव्हीची भाजी तेवढी आवडत नाही, त्यामुळे याला आपण थोडीशी येलो किंवा रेडिश ग्रेव्ही केलेली आहे. शेवटी आपण यात सर्वात इम्पॉर्टंट इंग्रेडियंट म्हणजे मलई वापरणार आहोत. 1 वाटी मलई मी यात घातलेली आहे. ही घरची प्युअर मलई आहे. जर घरची साय नसेल तर तुम्ही अमूल फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा कुठल्याही डेअरीमध्ये क्रीम मिळतं तेसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मी यात घरची साय वापरलेली आहे. शेवटी अशी साय आपण वाटीभर साय यात घालू शकतो किंवा 1/2 वाटी सायसुद्धा तुम्ही घालू शकता. साय घातल्यावर व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण भाजी एकजीव अशी मस्त करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी ही कसुरी मेथी आपण यात घालणार आहोत, कारण ही मेथी मटर मलाई आहे आणि यात कसुरी मेथी तर असलीच पाहिजे. त्याशिवाय ही भाजी कंप्लीट होणारच नाही. त्यामुळे आवर्जून यात कसुरी मेथी घाला. आणि वरतून त्यात आपण 1/2 चमचा गरम मसाला घालणार आहोत. शेवटी आपल्याला गरम मसाला असा घालायचा आहे. पहा, 1 टीस्पून गरम मसाला मी घेतलेला आहे.
आता व्यवस्थित त्याला फायनली एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून आपण त्याला 3 ते 4 मिनटं शिजू देणार आहोत किंवा झाकून त्याला व्यवस्थित असं कुक होऊ देणार आहोत. पहा किती सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे भाजीला. खूपच मस्त, अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी होते. फक्त 3 मिनटं त्याला वाफेत शेवटी होऊ दिलेलं आहे मी आणि नंतर झाकण काढलं. बघा छान एकदम मस्त एकजीव मेथी मटर आणि मलाई तिन्हीसुद्धा व्यवस्थित एकजीव असे झालेले आहेत आणि क्रीमी टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आपल्या भाजीला. अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी होते. मेथीचं सीझन आहे, बाजारात खूप मेथी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळा लागण्यावर मेथीचं प्रमाण कमी होऊन जातं आणि खूप वाळलेली अशी कोरडी कोरडी मेथी भेटायला लागते, त्यामुळे थंडीच्या दिवसात मेथी भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजे. जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत मेथीचं प्रमाण हे भरपूर जेवणात वाढवलंच पाहिजे आपण. त्यामुळे ही भाजीसुद्धा एकदा करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने एका बोलमध्ये आपण भाजी पूर्ण काढून घेणार आहोत. कन्सिस्टन्सी अशीच हवी ह्या भाजीला, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. खायला सोपीही पडते, घशात अडकतही नाही किंवा व्यवस्थित अशी पोळीसोबत ही मॅच होते. गरम गरम पराठ्यासोबत किंवा कुलचा नान किंवा फुलक्यांसोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, फिट रहा आणि शर्लिन्स हेल्दी रेसिपी पाहत रहा. बाय बाय, टेक केअर अँड हॅपी विंटर्स.